पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील बॉइलिंग हाऊस मध्ये काम करत असताना हाऊस टीम प्रेशर वाल्व फेल होऊन तुटून त्याचा दणका बसल्याने एक जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. एक जण गंभीर जखमी झाला असता त्याच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्याही कामगाराचा दुर्दैवाने मृत्यू झालाय. सकाळी 9:30 दरम्यान हा प्रकार घडला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गेल्या 2 वर्षापासून बंद असलेला पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना यंदा प्रथमच सुरू झाला आहे. यंदाच्या हंगामात हा कारखाना चालू झाला. चालू हंगामात कारखान्याचे 2,00,000 मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ही कारखान्याने पूर्ण केले आहे. मात्र याच वेळी आज सकाळच्या सुमारास कारखान्याच्या बॉइलिंग हाऊस मध्ये काम सुरू असताना सदर अपघात घडला आहे. अपघातावेळी सुधाकर सदाशिव चौगुले राहणार सांगवी तालुका पंढरपूर व सोमनाथ मारुती नरसाळे राहणार जळोली तालुका पंढरपूर हे उत्पादन विभागाचे 2 कर्मचारी स्टीम वॉलचे काम करत होते. मात्र याच वेळी यंत्रणेत बिघाड होऊन स्टीम वॉल निकामी झाला. तसेच त्याचा दणका दोन्ही कामगारांना बसल्याने उंचीवरून कामगार खाली पडले. यामध्ये हे चौगुले आणि नरसाळे यांचा मृत्यू झाला. सदर घटना घडल्यानंतर कारखाना प्रशासनाने तात्काळ कामगारांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले.